मागील 4.5 वर्षात बंजारा समाजाच्या आमदारांनी समाजाचे प्रश्न घेऊन विधानसभेत एकदाही आपल्या तोंडातून ब्र काढलेला नाही, त्यामुळे समाजाच्या अशा निष्क्रिय आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे अशी मागणी बंजारा समाज संघटक सुधीर राठोड यांनी केली. या मागणीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. उद्धव साहेबांनी आदेश दिला होता मुख्यमंत्र्यांना की हे बघा समाजाची ताकद, यांना या समाजाला आपल्याला या ठिकाणी वसंतराव नाईकांचं वसंतराव सॉरी या ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या गुढीचं काम सुरूच झालं पाहिजे नंगारा महोत्सवात. मुख्यमंत्री बोलले, अर्थमंत्र्यांनी सांगितलं माझा आजोळ आहे यवतमाळ जिल्हा लहान्याचं मोठं, मी या ठिकाणी खेळल्या गेलो आहे. पंकजाताई मुंडे बोलल्या मग बंजारी की बेटी हूँ, बोलायला सगळ्यात बोलतात, तुमच्या तोंडातून सगळंच निघतं. ज्यावेळेस मॉब दिसतो त्यावेळेस तुम्ही समाजाच्या वतीने बोलता, विधानसभेत का हे तोंड उघडलं गेलं नाही. मला एकच गोष्ट म्हणायची आहे की सरळ सरळ आजही वेळ गेलेली नाही. माझं बंजारा समाजाच्या लोकप्रतिनिधींना जाहीर आव्हान आहे, 2.5 महिने राहिले आहे, 2.5 महिन्यासाठी विचार करू नका. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे हे विचार करू नका. मी बंजारा समाजाचा प्रतिनिधी आहे हा विचार करून विधानसभा अध्यक्षासमोर राजीनामा देऊन टाका. 6 आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आता कुठलीही गोष्ट आता कारण आता काही होणार नाही आहे. अर्थसंकल्पीय पुरवणी किती आपण ओरडलो तरी त्याच्यात अर्थसंकल्प पुरवणीमध्ये तुम्ही तेवढी तरतूद करू शकत नाही. त्यामुळे जर या 6 आमदारांनी बंजारा समाजाचा जर आज राजीनामा दिला तर मी सांगतो 1.5 करोड बंजारा समाज खऱ्या एक इतिहास घडेल आणि पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज खऱ्या अर्थानं या 6 लोकप्रतिनिधींच्या मागे खंबीरपणे उभे राहील. आहे का हिम्मत बंजारा समाजाच्या आमदारांमध्ये? अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात राजीनामा द्या. एक इतिहास घडेल की बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी गोर बंजारा समाजाच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला. हा इतिहास जर घडवायचा असेल, हे जर करायचं असेल तर या आमदार